अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे आणि सध्या भोंग्यावरून जातीपातीचे राजकारण सुरू असून सर्वसामान्य नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय ऐरणीवर आलाय। पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे। सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न बाजूला ठेवून राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू असून जळगावात वाढत्या महागाई विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजाची ऑडिओ क्लिप वाजवत वाढत्या महागाई विरोधात युवा सेनेतर्फे केंद्र सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आलाय। गोलमाल है। जिस प्रकार से पेट्रोल के दाम बढ़ा दिए, ये दिल्ली सरकार की जीता जागता सबूत है। देश की जनता के अंदर भारी आक्रोश है और इसके कारण और भी चीजों पर बहुत बड़ा बोझ होने वाला है। महंगाई की मार, वोट क्या मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, हाय हाय। बहुत हो गई महंगाई की मार, मोदी सरकार, बहुत हो गई महंगाई की मार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, बहुत हो गई महंगाई की मार। मागणी केली आहे की मस्जिदीवरचे भोंगे बंद करायचे, तर त्यांची ती मागणी आम्हाला मान्य नाही, कारण की महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक नागरिक आधी मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे, नंतर हिंदू मुस्लिम शीख ईसाई आहे, तेच भारतात सुद्धा आहे, तर ते इथले नागरिक आहेत आणि त्यांना त्यांचा सण साजरा करायचा अधिकार आहे। आणि राज ठाकरेंना माहिती आहे, नवनीत राणांना माहिती आहे की धार्मिक मुद्दा उचलला की महाराष्ट्र पेटतो, धार्मिक भावना दुखू लागला की महाराष्ट्र पिटतो, याच्यात आग लागते, याच्याने ही महाविकास आघाडीची सरकार डिस्टर्ब होईल, म्हणून यांनी भोंग्यांचं राजकारण केलं। तर आमचं एकच मत आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये इतर एवढ्या समस्या आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहे, बेरोजगारीची समस्या आहे, तरुणांची समस्या आहे, इतक्या म्हणजे समस्या मोजायला कमी पडतील ज्या केंद्राच्या अखत्यारीत येतात, त्या समस्या सोडून हे फक्त भोंगे बंद करा। मला एक सांगा, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला घरं असले, रोज रेल्वे वापरल्या जातात, मग हे उद्या उठून रेल्वे बंद करतील का सेंट्रलच्या? ही ते घर आहे तर इथून रेल्वे जायला नाही पाहिजे। तर धर्माचं जे राजकारण आहे, राजकारण थांबायला पाहिजे, हेच आमचं मागणी आहे। आजचा आंदोलनाचा विषय होता की त्यांनी म्हटलंय की भोंगाद्वारा अजान नको व्हायला पाहिजे, त्यांचं दैवत आहे, दैवताची प्रार्थना व्हायला नाही पाहिजे। मग त्या भोंगाद्वारे आम्ही आमच्या हक्काचा, आमच्या अधिकाराच्या मागण्या मागतोय। या सर्वसाधारण जनतेला पोटाला अन्न भेटत नाही, त्याच्या मागण्या मागतोय। या सर्वसाधारण जनतेला डिझेल, पेट्रोल आणि माता भगिनींना गॅस सारख्या सुविधाच्या मोठे मोठे बोल वचन दिले, ते तुम्ही पूर्ण केले नाही। मग तुम्हाला भोंग्याची भाषा समजते ना, तर हा भोंगा तुमच्यापर्यंत येईल, म्हणून आम्ही भोंग्याचं आंदोलन केलं। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।